नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, राज्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर, ग्रामीण भागासह शहरांनाही फटका, पुढील 3 दिवस असेच राहणार। राज्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर सुरूच असून ग्रामीण भागासह शहरांनाही पावसाचा फटका बसला आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत आहे, तर पुढील 3 ते 4 दिवस अशी परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे। गेल्या 4 दिवसापासून राज्यात पावसाचा झुमाकूळ सुरू आहे। यावेळी ग्रामीण भागासह शहरांनाही याचा मोठा फटका बसला आहे। अगदी तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काही ठिकाणी घरातही पाणी शिरले आहे व काही दिवस अशी परिस्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगण्यात आले आहे। दरम्यान पुढील 3 दिवस अशी परिस्थिती राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। गेल्या 4 दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। सांगली शहरात सकाळपासून धुवाधार पाऊस पडत आहे, त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले तर रस्ते जलमय बनले। जिल्ह्याच्या इतर ठिकाणी दमदार पावसाची सुरुवात झाली, तर पंढरपूर तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अजून विश्रांती घेतलीच नसून अजूनही अखंड बरसत असल्याने सर्वच पाणीजवानी झाले। पंढरपुरात ठिकठिकाणी पाणी साचले। चंद्रभागा वाळवंटात या पावसामुळे बेवारसांना यातना भोगाव्या लागत आहे। पावसाने शेतकऱ्यांची तारळबळ उडाली आहे, पिकाचेही मोठे नुकसान होत आहे। पंढरपूर, मंगळवाडा, माळशिरस, सांगोला या परिसरात मागील 3 दिवसापासून पाऊस पडतोय, यातच भर म्हणून रात्रभर पावसाने हजेरी लावली आहे। तर या पावसाने ऊस, मका, तूर, ज्वारी या पिकासह डाळिंब, द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे। तर शेतातच पुढील 3 दिवस असलेल्या शेतात उभा असलेल्या पिकातच 1-2 फूट पाणी साचले आहे। हे पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे। 3 दिवस सुरू असलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे। पळशी येथील मारुती जाधव यांच्या हाताला आलेला कांदा पावसाने मातीमोल झाला आहे। परतीच्या पावसाने लातूर जिल्ह्यात जोरदार आगमन केले आहे। मागील 3 दिवसापासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे। मध्ये काल संध्याकाळपासून पावसाने जोर धरला आहे। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। लातूर 1 मिलीमीटर, औसा 81 मिलीमीटर, अहमदपूर 28 मिलीमीटर, निलंगा 110 मिलीमीटर, उदगीर 64 मिलीमीटर, चाकूर 65 मिलीमीटर, रेणापूर 34 मिलीमीटर, देवणी 90 मिलीमीटर, शिरूर अनंतपाळ 79 मिलीमीटर, जलकोट 26 मिलीमीटर। तर शिरूर अनंतपाळ भागात मात्र पावसाचा जोर जास्त होता। आता रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागामध्ये दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। विजेच्या कडकडासह आणि ढगांचा गडगडासह पाऊस कोसळत आहे। सध्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। मच्छीमारांना देखील समुद्रात जाऊ नये अशा इशारा देण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवस जोरदार पाऊस होण्याचा असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे। तळ कोकणात परतीच्या पावसाची सततधार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच पावसाची सततधार सुरू असून दोडामार्गेमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। सर्वाधिक पाऊस 75 मिमी पाऊस पडला असून जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 270 मिमी पाऊस पडला आहे। प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 14 ते 15 ऑक्टोबरला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे नुकसान होत आहे, तर समुद्र किनारे 40 ते 50 प्रतितास वेगाने वारे वाहत असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। कणकवली तालुक्यातील कोंढरे गावातील मयूर तर परतीच्या मान्सूनने मराठवाडा ओलंचिम झाला आहे। बीड, लातूर, उस्मानाबाद या 3 जिल्ह्यातील 172 गावाची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात आज 76% पुढे संचय झाला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।